आणि वाट पाहतात नररी झिरवळ. पहा की विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर तेव्हा बसले होते उपाध्यक्ष असलेले आमचे नरहर झिरवळ. आणि त्यांनी जो निर्णय दिला तो कायदा घटना तेव्हाची परिस्थिती हे पाहून त्यांनी निर्णय दिला 16 आमदारांच्या बाबतीत. ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. आता जे विधानसभा अध्यक्ष स्वतः जे सांगतात सध्याचे की निर्णय माझ्याकडेच येईल म्हणजे कोणाकडे येईल, तुम्ही बायस आहात, तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे, तुमची नियुक्तीच घटनाबाह्य विधानसभा अध्यक्षांची, तेव्हा निर्णय तुमच्याकडे येऊ शकत नाही. तो निर्णय तेव्हाचे अध्यक्ष ज्या चेअरवर बसले होते घटनापीठावर ते नरहरी झिरवळ, निर्णय त्यांच्याकडे यायला पाहिजे कायद्याने आणि घटनेनं असं मला म्हणायचं आहे. मला काही अपेक्षा नाही आहे, मला न्यायाची अपेक्षा आहे. आम्हाला सगळ्यांना न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसं नाही आहोत. जे न्याय विकत घेऊ शकतात ते सत्तेवर आहेत, ते सत्तेवर आहेत. आणि त्यांना जी खात्री वाटते निर्णय आमच्या बाजूने लागेल वगैरे, ही आम्ही न्याय विकत घेऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. आम्ही तसं म्हणणार नाही. आमचा न्यायावर विश्वास आहे. घटनापीठ जे आहे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी प्रदीर्घ काळ ही सुनावणी आमची भूमिका ऐकलेली आहे, दोन्ही भूमिका ऐकल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आज ते निर्णय देतील आणि आम्ही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा महाराष्ट्र आहे तसा ज्यांनी देशाला संविधान आणि घटना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे सर्वोच्च न्यायालय संविधानाची लोकशाहीची हत्या करणार नाही. आणि मी कालही म्हणालो आजचा फैसला स्पष्ट करेल या देशात लोकशाही आहे की नाही, या देशात स्वातंत्र्य टिकलं की नाही, या देशामध्ये संसद विधानसभेचं महत्त्व आहे की नाही, आणि या देशामध्ये न्यायालय स्वतंत्र आहेत की नाही, हे आज त्याचा फैसला होईल.